स्वाती निलावार, वीकेंड स्पेशल किचन मध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला नाश्त्याचा एक नवीन प्रकार सांगणार आहे, पोह्याचे कुडुंब। पोहे खाऊन आपल्याला कंटाळा येतो आणि चिवड्याला एक पर्याय म्हणून हा एक नवीन प्रकार तुम्ही देऊ शकता। याच्या नावातच याचा क्रंचीनेस लपलेला आहे आणि पटकन होणारा हा एक प्रकार आहे। चला तर मग पाहूया आपण पोह्याचे कुडुंब। साहित्य: पोहे, मीठ, लसूण, चिरलेला लसूण, कोथिंबीर चिरलेली, हळद, तिखट, तेल। प्रथम पॅन मध्ये 4 टेबलस्पून तेल घ्या। साधारणतः 1.5 वाटी पोहा आहे, याला तेल थोडस जास्त लागतं। पोहे फोडणीच्या पोह्यापेक्षा थोडं जास्त तेल घ्यायचं आहे। तेल तापलं की त्याच्यात मोहरी, जिरं, तडतडलं की चिरलेला लसूणची पाकळ्या, जे छान लाल रंगावर खरपूस करून घ्यायचे आहे। लसूण छान गोल्डन कलरचा झाला की त्याच्यात कोथिंबीर टाकायची आहे। कोथिंबीर खरपूस झाली की त्याच्यात हळद, चवीनुसार तिखट, आणि तेल गरम असताना पोहे टाकायचे। पोहे आपण भाजून वगैरे काहीही घेतलेले नाहीये। आणि चवीनुसार मीठ, हा चिवड्याला छान पर्याय ठरू शकतो। लसणामुळे खमंगपणा येतो आणि झटपटही होतो। पावसाळ्यासाठी अतिशय चवदार पदार्थ आहे, करून बघा आणि मला कळवा। पोहे एवढे अक्रसेपर्यंत परतवायचे आहे म्हणजे त्याचा क्रंचीनेस उठून येतो। तयार आहेत आपले पोह्याचे कुडुंब। याच्यावर कांदा, चिरलेला कांदा पसरून खायचा आहे। अतिशय खमंग असा सुंदर पदार्थ आहे, झटपट होणारा आहे, चिवड्याला हा पर्याय ठरू शकतो। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।